कार्यक्रम एमएसएमई च्या सहकार्याने विविध संस्था त्या जेपी संस्था आहे त्यांनी एज्युकेशन आणि सर्व्हिस या दोन विषयासाठी हे आजची आजचा कार्यक्रम होता. त्यात प्रदर्शनही होतं, मार्गदर्शनही होतं आणि एक अतिशय चांगला कार्यक्रम शिक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त असा या महिलांनी आयोजित केला. त्यांना एमएसएमईने सहकार्य दिलं आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तो कार्यक्रम. सर, अरविंद सावंत असं म्हणाले की शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार आहे. शिवसेना खासदार माहिती नाही कोणाचा प्रश्न कोणाला विचारला काय असते. अरे आज मी आलो हा इथे कार्यक्रम कोणता त्या कार्यक्रम सर तू TV9 आहे का सर. उद्धव ठाकरे यांनी काल मोदींनी चित्ता आणला म्हणून यापूर्वी पेंग्विन बाबत आमच्यावरती टीका करणाऱ्यांच्या सरकारला आता चित्ता सरकार म्हणायचं का असे एक वक्तव्य केले. आणि काय नसेल तर मला फोन केलास त्याला वाक्य देईन की काय बोलावं अशा प्रसंगी. चांगल्या गोष्टीचं कौतुक करावं. आपल्या देशात जो तुटवडा चित्ता उपलब्ध नव्हते ते मोदी साहेबांनी नऊ दिले. अरे धन्यवाद बोला, अभिनंदन करा, पण चांगलं बोलताच येत नाही तर त्याला काय आमचं काय नाहीलाच आहे. मी पहिल्यापासून सांगतो शिंदेला दसरा मेळावा शिवाजी पार्कला घेण्याची परवानगी मिळणार आणि धनुष्यबाण निशाणी पण शिंदेनाच मिळणार. या दसरा मेळाव्याच्या बाबतीत शिंदे गट आग्रही होतच, परंतु आता उद्धव ठाकरे सुद्धा म्हणतायत की आम्हाला शिवाजी पार्क मैदान हवंय. नेमका हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. तो निघेल कोर्टातून निर्णय लागेल शिंदे गटाच्या बाजूने. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा विदर्भातला दौरा सुरू झाला आहे पुन्हा एक महत्वाचे आणि उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वासाठी हा दसरा मेळावा महत्वाचा वाटतो का. अस्तित्व संपलं, मुख्यमंत्री उत्तरेदायी संपलं आता ते. आणि पहिलं अस्तित्व होतं मातोश्री पुरतं. उद्धव ठाकरेंचं अस्तित्व महाराष्ट्रात आणि देशात कुठे नाही, फक्त मातोश्रीच्या कक्षेत.